आणि या 8 दिवसात आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे, नाहीतर आम्ही इथं बांगडे आणि चोळी घेऊन येणार आहोत. मी पहिला विनंती अर्ज माननीय शिवसाहेब व नगराध्यक्ष मॅडम यांना 9/10/2011 दिला होता. त्यानंतर स्मरणपत्र 24/10/2011 दिलं होतं. त्या विनंती अर्ज स्मरणपत्रात हे स्पष्ट लिहिलं होतं की पाणी पुरवठा हा 6 महिने झाले आमच्या 70% इंदिरानगरमध्ये होत नाही आहे, तरी तुम्ही कोरडी बिलं देत आहे. तसेच या कोरडी बिलाचा भरणा आम्ही करणार नाही हे स्पष्ट लिहून दिलं होतं. आणि येत्या 1 ते 2 दिवसात निवेदन दिलेल्या 1 ते 2 दिवसात जर कारवाई झाली नाही तर आम्ही 15 दिवसात उग्र आंदोलन करून इथं मोर्चा आणू, तो आम्ही आणला. या संबंधित मी जिल्हाधिकारी अकोला यांनी पत्र दिलेलं आहे. माननीय खासदार साहेब, आमदार साहेब, आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तेजराबू थोरात, तालुकाध्यक्ष गजनभाऊ उंबरकर यांनाही मी या पत्राद्वारे कळवलं होतं, परंतु कुठूनच आम्हाला या बाबतीत मदत न मिळाल्यामुळे मी नुसतं आम्ही या जनतेच्या भरोशावर निवडून आलेलो तिथं खुर्च्या गरम करण्यासाठी बसलेलं नसून जनता पहिले नंतर सर्व कामं. या संबंधित आम्ही इथं आज घागरीचा मोर्चा आणला व इथं खाली खुर्च्यांना निवेदन दिले, परंतु या निवेदनाबाबत मी काल सीओ साहेबांना विचारलं होतं की तुम्ही काल येणार आज तेलारा येणार आहे का, त्यांनी हो म्हटलं, परंतु ते गैरहजर राहिले. प्रत्येक बातमीपत्रात या आजच्या आंदोलनाची न्यूज दिलेली होती, ते बघितल्यावरही माननीय नगराध्यक्ष मॅडम इथं हजर नाहीत. हे एक आमच्यासाठी पक्षासाठी बी लाजीरवाणी गोष्ट आहे की एवढी इंदिरानगर मधील जनता पाण्यावर त्रस्त असल्यावर निवेदनाचा एक भाग म्हणून त्यांनी एक साधा फोन सुद्धा पुण्या इंदिरानगरच्या नगरसेवकाला प्रभाग क्रमांक 8 नगरसेवकाला गेला नाही. याबाबत आम्ही जवळपास सर्वचं सर्व बसून या हिशोबाने इथं आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत. जर का रखडलेले कामं जी आहेत तिथून नाही तर घरकुलचे कामं जी आहेत आणि पाईपलाईनचे कामं जी आहेत हे येत्या 8 दिवसात जर झाले नाही तर महिलाद्वारे पुरुषांद्वारे व समस्त इंदिरानगर प्रभाग क्रमांक 8 द्वारे यांना 6:30 आहेर आम्ही इथं देऊ, असे मी प्रभाग क्रमांक 8 द्वारे व माझ्या सर्व सोबत असलेल्या नगरसेवक व नगरसेविकांद्वारे इथे जाहीर करतो व माझे 2 शब्द समाप्त करतो. आता इंदिरानगरचा हा पाणी मिळत नसल्याबाबतचा मोर्चा आला होता, तर आमचं पाईपलाईनचं काम सुरू आहे आणि लवकरच ते पाईपलाईनचं काम पूर्ण होईल. पुढच्या 18 पाईपलाईनचं काम सुरू करण्यात येईल. तसेच घरकुलाबाबत त्यांचं म्हणणं होतं की बाबा घराचं काय झालं, तर घरकुलाचे प्रस्ताव आम्ही एडी ऑफिसकडे पाठवलेले आहेत आणि त्याचा मोदीचा अर्धा सर्वसुद्धा झालेला आहे. तालुका भूमी अभिलेखाच्याकडून अर्धवट सर्व राहिलेला आहे, तो पूर्ण होता त्याच्यापर्यंत पुन्हा पाठवण्यात येईल. आज जो मोर्चा आला होता त्यावेळेस त्यांनी पूर्वसूचना दिली असेलच बहुतेक, तर नगराध्यक्ष मॅडम व सीओ साहेब हजर का नव्हते? आज नगराध्यक्ष मॅडम तर काही माहीत नाही, पण ते सीओ साहेब आज अकोटला गेले होते, कारण त्यांच्याकडे 3 चार्ज आहे, अकोला, अकोट आणि तलाल. तर इंदिरानगरवासियांनी पूर्व कल्पना दिली होती ना मोर्चाबाबत? मोर्चाबाबत ती कल्पना पत्र दिले होते पाणी पुरवठा होत नसल्याबाबत का.